नमस्कार मैत्रिणींनो, कसे आहात? मस्त ना? मस्तच राहा, माझ्या रेसिपी पाहत राहा, करत पण जा आणि खात पण जा. मी आज तुम्हाला दाखवणार आहे बर्गर, व्हेज बर्गर दाखवणार आहे. आता साहित्य दाखवते पहा. मी पहिलं टमाटर घेतलेली आहेत, पहा, स्लाइस करून. कांदा घेतलेला आहे स्लाइस करून, आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. वाटाणा पण घेतलेला आहे, मटर आपलं, आणि हे चीज स्लाइस आहे, आणि ते लोटस आहे, चीज साईज हे मियानो घेतलेलं आहे, आणि बारीक करून कांदा, आलं आणि लसूण, आणि हे बटाटे उकडून घेतलेले आहे साल काढून. तर मी फोडणी देऊन बघते, भाजीला दाखवते तुम्हाला. फोडणी देते, तेल टाकलेलं आहे, आणि जिरं आणि राई एक एक चमचा टाकायचा, चांगलं तडतळून द्यायचं. छान असं तडतळलं का कांदा, लसूण आणि आलं हे परतून घ्यायचं, चांगलं छान असं परतून घेतलं. मग त्याच्यात मटर टाकायचे, मटर बी छान हलवून घ्यायचे, त्याला व्यवस्थित मिक्स करायचं असं छान. थोडंसं त्याच्यावर मग कोथिंबीर टाकायची, कोथिंबीर भरपूरच टाकायची. मी प्रत्येक ह्याच्यात भरपूरच कोथिंबीर टाकते ना, छान टाकायची कोथिंबीरने स्वाद छान येतो. थोडंसं मीठ टाकायचं, थोडं म्हणजे अंदाज आपला आहे तसं, तुम्हाला कसं लागतं तर त्याप्रमाणे टाकायचं मीठ असं. छान हलवून घ्यायचं मस्त, झाकण ठेवायचं 5 मिनटं, आणि बटाटे कुस करायचे. तोपर्यंत हातानेच कुस करायचे बटाटे, बटाट्याला काही सुरीने वगैरे काही करायचं नाही, हाताने छान असं कुस करून घ्यायचे मस्त बटाटे. म्हणजे संपूर्ण ते फुटतात ना, मग ते सुरेनी केल्यावर ते फुटत नाही तेवढे बरोबर असे राहतात. हे सगळं त्याचं एक जीव झाला बटाट्याचा असं करून घ्यायचं. झाकण काढला तर मी हलवते जरा, आणि ह्याला ना मग पावभाजीचं ते असतं ना, भाजी कुस करायचं ते घ्यायचं, आणि चांगलं असं कुस करून घ्यायचे वाटाणे. एवढं बारीक नाही करायचे का की ते दिसले पण पाहिजे ना वाटाणे आपल्याला, म्हणजे जास्त बारीक नाही करायचे आपल्याला, जाडसरच ठेवायचे जरा. हे पहा छान अशी असेच ठेवायची, जास्त शिजवत बसायचं नाही. लाल तिखट टाकले मी, काश्मीरी हळद टाकली. तुम्हाला आणखीन कुठला गरम मसाला वगैरे घातला नाही चांगला लागत त्याच्यात गरम मसाला, पण तुम्हाला घालायचा असलं तर घालू शकता, त्याचं काय नाही प्रॉब्लेम एवढा. आणि भाजी मासी मिक्स करून घ्यायची संपूर्ण, त्याला परतून घ्यायची ती भाजी. भाजी बटाटे कसं जास्त ओले नाही करायचे, असे चाळणीवर उकडत ठेवलं तरी चालेल कुकरमध्ये. का झालेली आहे आपली भाजी तर थंड करून घ्यायची. जे सारण ना कोरडं होतं, मग सारण कोरडं जास्त होत नाही. आता हे ह्याला पण थोडंसं मला ब्रेड करून घालायला लागणार आहे, तर मी दाखवते तुम्हाला कसं घालायचं ते. तर मी घेतले ताटात दुसऱ्या, त्याच्यात थोडासा 2 चमचे ब्रेड क्रम टाकला, त्याला कडकपणा येतो आणि मग छान होतात पॅटीस कुरकुरीत एकदम. म्हणून मग कोणी रवा घालतं, कोणी मैदा पण घालू शकतं, तांदळाचं पीठ पण घालू शकतं, आपल्याकडे जे आहे अवलंबून तेच घालायचं, काय असं विकत आणून घालायचं नाही काही, आणि असं पॅटीस बनवायचं. हे पहा छान पावाचा आकार आहे ना, तेवढंच बनवायचं, ते मोठं नाही बनवायचं, बाहेर नाही दिसलं पाहिजे. हे पहा एक 2 बनवून दाखवते तुम्हाला, छान पहा कलर सुंदर आलेला आहे पॅटेचा. आणि मग घेतलेलं आहे त्याच्यात कॉर्नफ्लावर, आणि कॉर्नफ्लावरमध्ये पाणी टाकून जरा पातळ केलेलं आहे भात, आणि नंतर मग ते ब्रेड क्रम पण घेतलेलं आहे जरा. मग तुम्ही रवा नसला ब्रेड क्रम तर रवा घेतला तरी चालेल, असं मग डबल कोटिंग करायचं त्याला, परत घालायचं त्याच्यात वरून टाकायचं. छान कुरकुरीत होतात, एकदम टेस्टी लागतात खायला पण कुरकुरीत असं. मग तव्यावर द्यायचं सोडून, छान परतून घ्यायचं असं कुरकुरीत एकदम, संपूर्ण असं डबल कोटिंग करायचं त्याला. 1 चमचाभर फक्त कॉर्नफ्लावर घातले मी, आणि त्याच्यात बुडवले, म्हणजे त्याला चिकटपणा येईन त्याला, चिटकन ते म्हणून ते कॉर्नफ्लावर घातलेले आहे. हे का झाले आमचे पॅटीस छान झाले बघा, कुरकुरीत एकदम, कलर बी केवढा सुंदर आलेला आहे त्याला. असेच करायचे घरीच बनवायचं कुठली बी गोष्ट, आपल्या मुलांना खा मुलाबाळांना खायला द्यायचं घरी बनवून, आणि कमी पैसे होतं, बाहेरून एवढं महाग आणायचं आपलं, कमी पैशात होतं आणि छान पण लागतं ते,
आणि पटकनी पण होतं, काय जास्त वेळ पण नाही लागत त्याला, लगेच होतं ते। पाहा तुम्ही, आता तेल सगळं निथून घ्यायचं का याच्यावर ठेवायचं, असं कुरकुरी झालेत पहा, किती छान झालेत, किती मस्त दिसतात। आणि हे पहा, मग जरा आता ते सजवतं ते दाखवते तुम्हाला मी आता कसं करायचं ते। पहा, कापून घेतले दोन भाग केलेत ब्रेडचे, त्या बर्गर ब्रेड आहे ती, ते दोन भाग करून घ्यायचे, जरा वाफवून घ्यायचे, थोडं त्याचा ओलापणा जातो। मग त्याला मी चटणी, म्हणजे अशी चटणीसारखंच बनवलेलं आहे, मेयनूज घेतलेला आहे आणि टमाटो केचप, तिखटवाले टमाटो केचप घेतलेला आहे, आणि त्याच्यात मिक्स करून आता मी पावाला वरती लावले। खूप सुडक लागतं, ती लोक असेच करतात हॉटेलवाले, मॅकडॉनल्डमध्ये झालं, डॉमिनोजमध्ये झालं, असंच असतं। घरी बनवली तर वेगळीच टेस्ट आणखीन येते, जबरदस्त टेस्ट येते घरी बनवल्याची। आणि मग वरती स्लाईस ठेवायचे टमाटरच्या, कांद्याचे ठेवायचे, तुम्हाला कुठल्या आणखीन कुठल्या ठेवायच्या असल्या तर ठेवू शकता, तसं काय नाही। पण हे लेटोस ठेवायचे, असे लेटोस पण छान लागतात खायला। आणि त्याच्यावर मग ते पॅटीस ठेवायचं, वरती लेटोस ठेवले ना, वरती पॅटीस ठेवायचं, आणि वर ते आपण चीजचं स्लाईस पण आणलेलं आहे ना, पण ते पण ठेवायचं त्याच्यावर। हे पॅटीस ठेवलं, हे चीजचं स्लाईस ठेवायचं, जरा तव्यावर ठेवायचं थोडंसं, तव्यावर ठेवलं का मग असं जर थोडंसं गरम करायचं, तव्यावर ठेवून द्यायचं, मग झालं का मग बाहेर का घ्यायचं। इकडं जास्त नाही, जास्त वेळ नाही ठेवायचं, की ते थोडं लूज पडलं पाहिजे, लूज पडलं पाहिजे ते, तोपर्यंत ठेवायचं त्यावर, मग काढायचं। हे पहा, झालं आपली पॅटीस तयार, मस्त आहे का नाही, छान लागते का नाही, दिसते का नाही, एकदम टॅटिक दिसते का नाही, खूप छान लागतं खायला पण एवढंच टेस्टी, आणि करायला पण। तुम्हाला आवडलं तर लाईक करा, नवीन कोणी असेल पाहत असेल त्यांनी जरूर सबस्क्राईब करा, माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला पाहायला भेटतील। आणि पहा किती छान दिसते, एकदम सोप्या पद्धतीत दाखवले, काय अवघड नाही, लगेच होणारं आहे ते। आणि तुम्हाला आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट पण द्या मला। बाय, परत भेटूया, वेगळं काही